विद्यार्थी मित्रांनो, कसं आहात तुम्ही? मी काळजी कार्टन रेखाटन तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा की तुम्हाला कोणतं ड्रॉईंग आवडत जाते काय नाही. तुम्ही मनाने तुम्हाला शिकवायला कोणतं ड्रॉईंग तुम्हाला आवडत जाते ते मला सांगत जा जरा, कारण का मी ते तुम्हाला समजून सांगेल. कारण की मी मनाने कोणतं पण ड्रॉईंग तुम्हाला सांगायला तुम्हाला ते बघायला आवडत जात असेल. आणि ते ड्रॉईंग मी काय बनव बघतो ते एकदम सोपे मी सांगत असं, तर तुम्हाला कोणतं आवडत जाते ते मला सांगत जा आणि मी ते ड्रॉईंग तुम्हाला समजून सांगेल कसं काढायचं काय नाही ते मी सगळं तुम्हाला समजून सांगेल. बरं का विद्यार्थी मित्रांनो, तर मी आता एक ड्रॉईंग घेतो. एक मनाने ड्रॉईंग घ्यायला मी एक चांगलं साफ असं ड्रॉईंग काढतो मी लहानचं. तर तुम्ही तुम्हाला कोणतं ड्रॉईंग आवडत जात असेल तर ते मला सांगत जा, ते ड्रॉईंग मी तुम्हाला काढून दाखवेन आणि ते तुम्हाला समजून सांगेन. बरं का, तर मी आता एक ड्रॉईंग तुम्हाला काढून दाखवतो. तर आपलं गीत मी एक ड्रॉईंग काढतो तुम्हाला दाखवतो. ओके, तीन जण आपण आपल्या विषयाकडे वळूयात. तर मी एक ड्रॉईंग तुम्हाला काढून दाखवला सापाची. तर तुम्हाला कोणती ड्रॉईंग आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगत जा, ते ड्रॉईंग मी तुम्हाला काढून दाखवेल कसं काढायचं मी ते समजून सांगेल. तर आता मी एक ड्रॉईंग तुम्हाला काढून दाखवतो. तर चला तर मग आपण एक ड्रॉईंगला सुरुवात करूया. सापाची काढते प्लान्स समोर तोंड केलेलं साप काढतं. बरं का, समोरून पाणी काढलेलं साप काढायला बघ. इथं वरून एक पहिल्यांदा मी काढतो रेस येतून वरतो खाली रेस येतो ते मग ह्या रेषेच बरोबरच आता वर या रेस वाढतो. आता मी जिथं खेटेल ते खेटून टाकतो इथं. मग इथून एक रेस येतो जो जिथपर्यंत खेटाल तिथपर्यंत येतो इथं वरी. मग इथून एक असं रेस घेतो त्यांचं तोंडात जबडा बनवले तर मग इथं डोळे काढतो त्यांचे नाक त्यांचं. आणि इथून सापाचे पाणी वाटून इथं आपण त्यांचं स्वभाव वाटे थोड्या प्रमाणात झाली सापाची पाणी आपली. मग इथून आपण त्यांच्या खाली गडची पडायला लागते गडची पडायला लागतो. आता इथून असं गोल शेप घेतो खाली वळलेलं दिसत आहे सापा गुंडाला. मग इथून असे गडचे पडलेले काढतो इथून साप वळलेलं दिसतं आपल्याला. मग इथून ही खाली इथून रेस येतो मागचा माग भाग जाऊ देतो आणि जिथपर्यंत खालच्या भागाला तिथपर्यंत येतो असं. तर इथून पण असंच इथं जसं घेतलं इकडून आता तसंच घेतो वरच्या जसं कळलं गडची काढली तर तसली जिथे गडची काढतात आता म्हणजे आपल्या साप वळलेलं दिसेल इकडे. तर इथून पण अजून जेव्हा इथून असं साईज येऊन बरोबर आता
एकदम पार्टी मागून पडतो त्यांची शेव फुटून. म्हणजे पण आपण शेव गोलशेप काढावं लागेल की म्हणजे वळलेला आहे इकडची काढावं लागेल इथं आपल्याला काढलं इकडची मग इथून पण असं थोड्या प्रमाणात वळलं फक्त इथं इथं आपले शेपोट संपते ह्याची सागाची मग इथून तसं काढावं लागेल आपल्याला ह्याच्यामध्ये डॉट द्यायचं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला सापासारखं साप वाटेल वाटल्यास आपण जीव वगैरे काढायचं असेल जीव पण काढतो आहे बाहेर निघाले जी बाहेर निघालेली असते बाहेर जीव बाहेर निघालेली पण काढलं होतं मग इथं आपण खालचा भाग आपल्याला दिसते थोड्या प्रमाणात त्याचा मग इथं खालचा भाग पण कोण घ्यायचं थोडं प्रमाण दिसते खालचा भाग खालचा भाग आपण काढायला इथं आपण गेलो मग आपण साप काढलो ही डॉट वगैरे द्यायचं असेल तर डॉट किंवा द्यायचं म्हणजे सापावरती डॉट डॉट टाकलेलं दिसतं चांगल्या प्रकारे आता रंग वगैरे द्यायचं रंग वगैरे पण आपण देऊ शकतो लगेच रंग पण देतो आपण लगेच तर आपण हिरो साप बनवतो चांगलं वाटतं हिरो साप हिरो कलर द्यायला तर इथून थोड्या प्रमाणात हिरो देईल हा भाग लाल करतो कारण का चांगलं वाटतं मधलं भाग लाल फनीच चांगलं वाटतं आपल्याला इथून हिरवा बाहेरचं असतं की हिरवा ते हिरवा बनवलं तर आपण पाटीला हिरो देतो आपला हिरो करून झाला आपण तुम्ही कोणतं पण काळा वगैरे कोणतं पण कलर असतं सापाचं तुम्ही कोणतं पण कलर देऊ शकता त्यांना काय अडचण नाही त्याला कलर कोणतं पण कलर दिलं तर थोड्या प्रमाणात फिरू दिला आता मी आता हा मधला भाग आपण त्याचं हे पोटाचा भाग आपण पिवळं बनवत पिवळंच असते कोणतं पण सापाचं कोणाचं पांढरं असते कोणतं पिवळं असते खालचा भाग पण आपण पिवळं बनवून ठेवतो पोटाचा भाग आहे खालचे मग आता लाल कलर घेतो आणि हा जागी आपण फणीचा भाग घातो लाल बनवत होतो
हाथ तो पण लाल असते त्याचा जीव लाल असते मग आता पोटाला पण केसरी कलर घेऊन आता आपण त्याच्यावर आउटलाईन करायचं चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये आउटलाईन बरोबर करायचं थोडं करून शॉर्ट मारायचं त्याच्यामध्ये मग ह्याच्यामध्ये मी टाकलं ते छांबमधल्या भागाला ह्याच्यामधले एनलो बनवायचं चांगलं दिसतं चांगल्या प्रमाणात त्याला पण थोडं असं आउटलाईन करायचं इकडचं बाहेरच्या बाजूला ह्याला पण द्यायचं असं कलर आता गडद हिरवा घ्या कलर घ्यायचं ह्याला पण असं आउटलाईन करून घ्यायचं बरोबर चांगलं साफ सारखं साफ दिसते आपल्याला डॉट द्यायचं असं भरून शॉट मारायचं होता इकडे शॉट पडायला असतो इथं पण असं शॉट पडायला मारायचं होता आउटलाईन करून द्यायचं असं इथं पण असं शॉट पडलं असते तिथं शॉट मारून घ्यायचं होतं इथं शाळा पडलेलं असते इथं आपण आउटलाईन करायचं असं जमीन आउटलाईन करायचं शाळा पडलेलं आहे त्या जागी असं इथून असं आउटलाईन करायचं शाळा पडलेलं असते त्या जागी शाळा मोडलं तर आता केसरी कलर अजून घ्यायचं हा खालच्या भागाला आता आउटलाईन करायचं मला पोटाचा भाग काढलं की इथं आपण खाली तर ह्याच्यावरच आपण असं डॉट देऊ त्याच्यामध्ये म्हणजे चांगलं थोडं थोडं चांगलं वाटतं असं तर आपण थोडं शॉर्ट मारायचं राहिलं तर ह्याच्यावर लाल कलर डॉट देऊ तर आपण याच्यावर डोळे लाल करूत शॉर्ट मारायचं
आधी डॉट दिल बर का शॉर्ट मार चांगल प्रकार एकदम एवड थी आज एक ब्राउन कलर घर थोड़ा शॉर्ट मारा अपने सब तैयार शॉर्ट मारता पिवड़ा कलर ने तो भर दिते साप झाला तयार दुसरा पण टाइप साप तुम्हाला समजून सांगणार होतं पण वेळ खूप कमी राहिलेत तेवढं ह्याचं एकच समजून सांगतो दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेमध्ये दुसरं साप पण समजू सांगतो जसं सापाचं समजून सांगायचं असं नाही तर दुसरं कोणतं पण तुम्हाला आवड जसं असेल तर मला सांगा जा ते मी तुम्हाला समजून सांगेल कोणतं पण ड्रॉइंग मला सांगा जा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं कोणतं ड्रॉइंग आवड जाते ते नाही कोणतं नाही तर ते मी तुम्हाला समजून सांगेल ते म्हणजे तर एवढं आपण इथं साप काढलं इथं थांबता तुम्ही कोणती पण ड्रॉइंग तुम्हाला आवड जास्त असेल तर मला सांगायचं मी तुम्हाला ते समजून सांगेल ओके तर इथं थांबतो आता मी